रयत शिक्षण संस्था सातारा, रयत ऑनलाइन स्कूल एजुकेशन रोज प्रकल्प 2021-22 अंतर्गत अपना सर्वांचे स्वागत। सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड, आमचे मार्गदर्शक माननीय प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने साहेब यांच्या प्रेरणेने मी सौ संगीता हनुमंतराव मांडके इयत्ता 11वी अर्थशास्त्र या विषयाचे अध्यापन करीत आहे। आज आपण प्रकरण क्रमांक 4 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था यामधील सामाजिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी योजलेले उपाय, क्रमांक 2 आरोग्य सेवा अभ्यासणार आहोत। 31 मार्च 2017 पर्यंत महाराष्ट्रामध्ये एकूण 1814 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 360 सार्वजनिक आरोग्य केंद्रे होती। महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान याला NRHM असे म्हणतात आणि राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान याला NUHM असे म्हणतात। या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर भर दिला। NRHM चा लॉन्ग फॉर्म नॅशनल रुरल हेल्थ मिशन, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, NUHM चा लॉन्ग फॉर्म नॅशनल अर्बन हेल्थ मिशन, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान या कार्यक्रमांतर्गत सुरक्षित पेयजल, पोषक आहार, आरोग्य आणि स्वच्छता या गोष्टींवर सर्वात जास्त भर दिला आहे। महाराष्ट्र सरकारने व्यापक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी त्रिस्तरीय पायाभूत सुविधांची निर्मिती केली। प्राथमिक स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्रे व सार्वजनिक आरोग्य केंद्रे, दुय्यम स्तरावर उपजिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालय यांचा समावेश असतो। तृतीय स्तरावर सुसज्ज वैद्यकीय महाविद्यालये व प्रमुख शहरातील सुपर स्पेशालिटी दवाखाने इत्यादींचा समावेश होतो। महाराष्ट्र सरकारने व्यापक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी प्राथमिक स्तरावर, दुय्यम स्तरावर आणि तृतीय स्तरावर अशा त्रिस्तरीय पायाभूत सुविधांची निर्मिती केली। सेवा क्षेत्रातील पुढील उद्योग आहे पर्यटन। महाराष्ट्रात वेगवेगळ्या राज्यातून पर्यटक व विदेशी पर्यटक आकर्षित होतात। दरवर्षी विविध प्रांतातून 4 कोटी आणि परदेशातून सुमारे 20 लाख पर्यटक महाराष्ट्रात येतात। मुंबई, अजिंठा आणि वेरूळ यांना परदेशी पर्यटकांची पहिली पसंती असते। महाराष्ट्रात
पर्यटनाचा विकास व्हावा म्हणून राज्य सरकारने महाराष्ट्र पर्यटन धोरण 2016 अमलात आणले. पर्यटन धोरणात खालील उद्दिष्टांचा समावेश होतो. पहिले उद्दिष्ट आहे 2025 पर्यंत महाराष्ट्राला अग्रगण्य पर्यटन स्थळ बनविणे. दुसरे उद्दिष्ट आहे पर्यटनातील गुंतवणूकदारांना आकर्षित करून 30,000 कोटी रुपये पर्यंत रक्कम वाढविणे. तिसरे उद्दिष्ट आहे पर्यटन उद्योगामध्ये 10 लाख अधिक रोजगारांची निर्मिती करणे. पर्यटन उद्योगामध्ये 10 लाखांपेक्षा जास्त रोजगारांची निर्मिती करणे. अशा 3 उद्दिष्टांचा समावेश महाराष्ट्र पर्यटन धोरणामध्ये केलेला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ही एक नोडल संस्था असून ती या धोरणाची अंमलबजावणी करते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ याला MTDC म्हणतात. विविध कार्यक्रम आयोजित करते. उदाहरणार्थ वेरूळ महोत्सव याला एलोरा फेस्टिवल असे म्हणतात. घारापुरी महोत्सव याला एलिफंटा फेस्टिवल असे म्हणतात. वेरूळ महोत्सव, घारापुरी महोत्सव इत्यादी कार्यक्रम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आयोजित करते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून याला MTDC म्हणतात. महाभ्रमण ही योजना कार्यान्वित करण्यात आली. MTDC चा लॉन्ग फॉर्म महाराष्ट्र टूरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ. महाभ्रमण या योजने अंतर्गत कृषी पर्यटन, ग्रामीण पर्यटन, अन्न पर्यटन, वनविहार, आदिवासी जीवनशैली इत्यादी प्रकल्प एकाच अधिपत्याखाली राबविले जातात. सेवा क्षेत्रातील पुढील उद्योग आहे आतिथ्य सेवा. आतिथ्य सेवा उद्योग हा इतर उद्योगांपेक्षा खूप विस्तारित आहे. आतिथ्य सेवा हा इतर उद्योगांपेक्षा खूप मोठा उद्योग आहे. महाराष्ट्रात आतिथ्य सेवा झपाट्याने वाढण्याचे कारण पर्यटन क्षेत्रात होणारी वाढ हे आहे. महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्रात वाढ झालेली आहे, त्यामुळे आतिथ्य सेवा झपाट्याने वाढत आहे. आतिथ्य सेवा या उद्योगाचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे ग्राहकाचे समाधान हा आहे. उपहारगृह हे आतिथ्य उद्योगाचा एक भाग असून पर्यटकांना वाहतुकीची सेवा पुरवतात. तसेच हवाई प्रवास, जल प्रवास, मुंबई गोवा क्रूझ शिप, आरामदायी आणि अलिशान रेल्वे प्रवास, डेक्कन ओडिशी. उपहारगृह
सामान्य पर्यटन व कार्यक्रमांचे व्यवस्थापन इत्यादी सेवा पुरवितात. हवाई प्रवास, जल प्रवास मुंबई गोवा क्रूज शिप, आरामदायी आणि अलिशान रेल्वे प्रवास डेक्कन ओडिशी, उपहारगृह, सामान्य पर्यटन व कार्यक्रमांचे व्यवस्थापन इत्यादी सेवा आतिथ्य सेवा उद्योग पुरवितात. सेवा क्षेत्रातील पुढील उद्योग आहे मनोरंजन उद्योग. जगाच्या तुलनेत भारतामध्ये सर्वात जास्त चित्रपट निर्मिती केली जाते. जगाच्या तुलनेत इतर देशांच्या तुलनेत इंग्लंड, अमेरिका, जपान, चीन या देशांच्या तुलनेत भारतामध्ये सर्वात जास्त चित्रपट निर्मिती केली जाते. यात महाराष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण भूमिका आहे. महाराष्ट्रातील मनोरंजन क्षेत्र अनेकांना रोजगार संधी उपलब्ध करून देते. कोल्हापूर हे शहर विशेष प्रादेशिक सिनेमासाठी प्रसिद्ध आहे. जागतिक सिनेमा उद्योगात मुंबई बॉलिवूड म्हणून प्रसिद्ध असलेले शहर आहे. महाराष्ट्रातील सहकार चळवळ. सहकार चळवळ हे महाराष्ट्राने देशाला दिलेले एक मोठे योगदान आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी सहकार चळवळ हे एक प्रभावी साधन आहे. सहकारी संस्थांची प्रमुख तत्वे ही स्वयंसहाय्यता, लोकशाही, समता व एकता इत्यादींना प्रोत्साहन देणारी आहेत. सुरुवातीला महाराष्ट्रात सहकार चळवळ ही मुख्यत्वे कृषी क्षेत्रातील पतपुरवठ्यापर्यंत मर्यादित होती, परंतु नंतर इतर क्षेत्रातही या चळवळीचा विस्तार झाला. उदाहरणार्थ कृषी प्रक्रिया, कृषी मालावर शेतीमालावर प्रक्रिया, कृषी विपणन, शेतीमालाची खरेदी विक्री, सहकारी साखर कारखाने, मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था, सहकारी दूध उत्पादक संस्था, कापड उद्योग या क्षेत्रातही महाराष्ट्रात सहकार चळवळीचा विस्तार झाला आहे. अशा पद्धतीने आज आपण प्रकरण क्रमांक 4 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था यामधील सामाजिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी योजलेले उपाय क्रमांक 2 आरोग्य सेवा अभ्यासलेल्या आहेत. तसेच सेवा क्षेत्रातील इतर उद्योग पर्यटन उद्योग, आतिथ्य सेवा उद्योग, मनोरंजन उद्योग यांचाही अभ्यास केलेला आहे आणि महाराष्ट्रातील सहकार चळवळ याचाही अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.